नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन. आदर्श गुंदूर गावात शुद्ध पाणी जलकेंद्राचे उद्घाटन संपन्न. तालुक्यातील 2 ग्रामपंचायतीसाठी 74 अर्ज दाखल. मालेगाव येथे अजंग रावळगाव एमआयडीसी भूमिपूजन सोहळा संपन्न. श्रीनाथ कार मॉलच्या मोठ्या दिमाखात उद्घाटन. आणि हिंगलाजपूर येथे माता हिंगलाज महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील अंडाकृती बगीचा येथील सावित्रीबाई फुले पुतळा येथे अखिल भारतीय माळी महासंघातर्फे अभिवादन करण्यात आले. अनंत अडचणींवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अखिल भारतीय माळी महासंघातर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय माळी महासंघ विश्वस्त तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष विलासराव पाटील, कर्मचारी आघाडीचे किशोर माळी, संदीप माळी, नानू माळी आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी येथील समाजसेविका सावित्रीबाई फुले पुतळा आवारातील जिन्याची ग्रिल तुटलेल्या अवस्थेत दिसून आली. यावेळी माळी समाज बांधवांकडून खंत व्यक्त केली. यासाठी सदर ग्रिल दुरुस्ती करण्यात यावी. मागील काही दिवसांपूर्वी शहरातील महापुरुष यांच्या पुतळ्या आवारात मनपा कर्मचारी हा स्वच्छता करताना पडला, त्यामुळे शहरातील संपूर्ण महापुरुषांचे पुतळा दुरावस्था दुरुस्ती करून देखभाल मनपा प्रशासनाने करावी व महापुरुषांच्या पुतळ्याचा अनादर होणार नाही अशी खंत यावेळेस माळी समाज बांधवांनी व्यक्त केली. महापुरुष पुतळ्यांकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. मी विलासराव पाटील, अखिल भारतीय माळी महासंघाचा विश्वस्त तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष. आज 10 मार्च हा दिवस आहे. या दिवशी सावित्रीबाई फुले ज्यांनी आपल्या या सगळ्या बहुजन समाजाला आणि स्त्री शिक्षणाला स्त्रियांना शिक्षणाची द्वारं खुली करून दिली अशा या मातेचा 122वा स्मृती दिन आहे. आणि या दिनाच्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी अभिवादन करत असताना आम्हाला एका गोष्टीची जाणीव झालेली आहे की या ठिकाणी एक अत्यंत चांगल्या प्रकारचं त्यांचा स्मृतीस्थळ तयार करण्यात आलेलं आहे. परंतु या स्थळाची जी काही दुरावस्था या ठिकाणी बघण्यात आलेली आहे, त्यामुळे आम्ही फुले प्रेमी जे आहोत हे नाराज झालेलो आहोत. यासाठी माननीय महानगरपालिकांनी आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांनी या स्थळाकडे लक्ष द्यावं. या परिसरातले नगरसेवक असतील त्यांनी पुन्हा लक्ष देऊन या ठिकाणी या जे स्थळ आहे या स्थळाची पुनर्रचना करावी, याची सुधारणा करावी अशी एक जाहीर विनंती आमच्या या सगळ्या फुलेप्रेमींच्या वतीने मी व्यक्त करतो. आणि सावित्रीबाई फुलेंना आम्ही आमच्या या सगळ्या अखिल भारतीय माळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आणि समस्त फुलेप्रेमींच्या वतीने अभिवादन करतो. तसेच या धुळे शहरातील विविध ठिकाणी जे महापुरुषांचे पुतळे बसवण्यात आलेले त्या ठिकाणी सुद्धा दुरुस्त करण्याची गरज आहे. त्या स्थळांचे विद्रुपीकरण झालेलं आहे, ते विद्रुपीकरण नाहीसं करून त्या ठिकाणी त्याचं पुनर्स्थापना करून त्या ठिकाणी ही जी महापुरुषांची स्थळं आहेत ही व्यवस्थित करण्यात यावी, दुरुस्त करण्यात यावी अशी विनंती करतो. तसेच मागच्या वेळेला असंच एक रेलिंग फुटलेलं असल्यामुळे एक स्वच्छता करणारा कर्मचारी हा खाली पडला होता आणि ती एक दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली होती. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी जे संबंधित अधिकारी असतील आणि पदाधिकारी असतील
त्यांनी लक्ष द्यावं अशी पण एक विनंती आजच्या या दिवसाच्या निमित्ताने मला करावीशी वाटते, कारण या पुतळ्यामुळे या धुळे शहराला आणि या महानगराला एक वेगळी अशी ओळख मिळालेली आहे. या महापुरुषांच्या पुतळ्यामुळे आमच्या सगळ्या सामान्य नागरिकांना एक प्रेरणा मिळत असते, त्यांच्या इतिहासापासून आम्हाला बोध घेता येत असतो, या नवीन पिढीला ते प्रेरणादायक आहेत आणि म्हणून या सगळ्या पुतळ्यांचं पुन्हा दुरुस्ती आणि देखभाल करण्यात यावी अशी पण एक विनंती मी ह्या दिवसाच्या निमित्ताने करतो आहे. जय ज्योती, जय क्रांती. अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वंचित असलेल्या गोंदूर गावात खासदार संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरेंच्या निधीतून शुद्ध पाणी ग्रामस्थांना मिळणार आहे. गोंदूर गावासाठी डॉक्टर भामरेंनी अनेक विकास कामे केलीत, त्यात लाखो रुपये गोंदूर गावाला निधी दिला. पूर्वी गोंदूर गावात पाणी टंचाई असल्याने महिला वर्गास पाणी लांबून आणावे लागत होते आणि तेही अशुद्ध पाणी. परंतु सरपंच तथा पंचायत समिती सदस्य प्रमोद भदाणे, उपसरपंच चेतन पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या पाठपुराव्याने सदर पाणी ग्रामस्थांना शुद्ध फिल्टर पाणी मिळणार आहे. ते मीटर बसवून जेणेकरून पाणी बचत होणार आहे व सदर पाणी हे आता 24 तास उपलब्ध राहणार आहे. गोंदूर ग्रामस्थांकडून सदर योजना राबविल्याने समाधान व्यक्त होत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, भाजपा नेते झडपी माजी सभापती बाळासाहेब भदाणे, भैयासाहेब रवंदळे, बापू खलाणे, भाजपा नेते अरविंद जाधव, कॉन्ट्रॅक्टर अजय चांडक, आबा देसले, गोंदूर ग्रामपंचायत सरपंच तथा पंचायत समिती सदस्य प्रमोद भैया भदाणे, उपसरपंच चेतन पाटील, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण नेरकर, माजी सरपंच सखाराम पाटील, प्रमोद पाटील, माजी उपसरपंच किशोर पाटील, राजू पाटील, ग्रामसेवक भाऊसाहेब झालसे, अविनाश भदाणे आदी सर्व ज्येष्ठ नागरिक सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते. तुम्ही मागत होते ना गाव? गोंदूर कोणीच मागितलं नाही, मी स्वतःहून दिलेले. सांसद आदर्श योजनेमध्ये अनेक गावांचे प्रस्ताव आले, गोंदूर मधनं एकही आला नाही मला विचारायला की आमचं गाव घ्या. तर ते गोंदूर विषयी आपुलकी पहिल्या दिवसापासून, ज्यावेळेस मी डॉक्टर म्हणून काम करत होतो त्या दिवसापासून होते. आणि मी या 5 वर्षात गोंदूरचे कोणते कोणते कामं केले. धुळे जिल्ह्यात अशा प्रकारचा फिल्टर प्रकल्प आणि घराघरात मीटर बसून तोट्या बसून 24 तास पाणी पुरवठा देणारं हे एकमेव गाव असणार आहे गोंदूर. आधी काय पाणी पुरवठा होत होता ते आधी पहिलं दाखवा. हे काही मी करून आणलेलं नाही आहे, हे आता तिथे फिल्टरमध्ये केलं. ते आधी तर तुम्हाला ते पाणी मिळायचं आणि आता हे फिल्टर केलेलं पाणी आहे. म्हणून या गोंदूर गावाला शुद्ध पाणी पुरवठा 24 तास पाणी पुरवठा द्यायला मी यशस्वी झालो याचं मनापासून. कारण डॉक्टर म्हणून सांगतो 80% आजार हा परिसर आपला दूषित असतो किंवा दूषित पाणी असतं त्याच्यामुळे असतं. डायरिया असेल, जॉन्डिस असेल, टायफॉइड असेल, डेंग्यू असेल, मलेरिया असेल, हे सगळं अशुद्ध पाण्यामुळं होतं. आणि गोंदूरला शुद्ध पाण्याची योजना इतक्या अल्पावधीत अतिशय सुंदरपणे काम झालेलं आहे आणि तो घरोघरी 24 तास ते पाणी पोहोचवण्यात मी यशस्वी झालो त्याबद्दल मला विशेष आनंद होतोय आणि आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. त्याच्या व्यतिरिक्त गोंदूरसाठी जी कनेक्टिव्हिटी आहे ती कुठल्याही ग्रामीण भागातल्या गावाला नाही जेवढी गोंदूरला आहे. सगळ्यात महत्वाचं गोंदूर नगाव आणि आपलं शेवटचं गाव कोणतं, मोराणे, हा रस्ता मी सीआरएफ मधनं
20 कोटी रुपये देऊन तो केलेला आहे. सीआरएफच्या माध्यमातून 70 वर्षात दिल्लीतनं पहिल्यांदा असा रोड धुळे तालुक्याला मिळालेला आहे. दुसरा रोड मी जो मंजूर करून घेतलेला आहे दत्त मंदिरापासनं तर गोंदुरपासनं तर मेहरगाव ते आंबेनेरपर्यंत हाही रस्ता याला प्रचंड मोठा निधी आणून तोही मोठा रस्ता करण्यात यशस्वी झालेला आहे. इकडे वडेलकडे जाणारा सुद्धा 1 किलोमीटरपर्यंतचा रस्ता करण्यात यशस्वी झालो आहे. अनेक अतिशय सुंदर अमरधाम अमरधाम वॉल कंपाऊंड साठी 15 लाख, जळाळू शेड साठी 8 लाख, पेवर ब्लॉक बसवण्यासाठी 3 लाख, अशा पद्धतीने अतिशय चांगले स्मशान भूमी करण्यात यशस्वी झालो. धुळे तालुका बुरजड ग्रामपंचायतीसह फागणे येथील सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून काल दिनांक 9 मार्च रोजी नामनिर्देशित पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत होती. त्यानुसार दोन्ही ग्रामपंचायत मिळून 74 अर्ज इच्छुकांनी दाखल केले आहेत. यात फागणे येथील सरपंच पदासाठी 10 इच्छुकांनी अर्ज केले आहेत. निवडणूक आयोगाने एप्रिल ते जून 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. बुरझड येथील सरपंच पदासाठी 7 इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत, तर सदस्य पदासाठी 57 जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्व अर्जांची छाननी सोमवारी दिनांक 11 मार्च रोजी होणार आहे. दिनांक 13 मार्च रोजी माघारी व तदनंतर चिन्ह वाटप या निवडणुकीचे मतदान दिनांक 24 रोजी होणार आहे. या दोन्ही ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता सर्वांचे माघारीकडे लक्ष लागले आहे. यावेळी तहसील कार्यालय येथे मोठी गर्दी दिसून आली. काराम पाटील राहणार बुरझड तालुका जिल्हा धुळे. होऊ घातलेल्या बुरझड ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच आणि सर्व सदस्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना तसेच सर्व पक्षाचे पॅनल म्हणून एक आमचा जुना जाणता जो नेता आहे तो जगन्नाथ गोविंदा जाधव यांनी आज सरपंच पदासाठी उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर सर्व सदस्य सर्व महिला वर्ग गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींनी या ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीने भरभराटीने प्रतिसाद दिलेला आहे आणि होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये गावाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातनं जगन्नाथ जाधव यांना निवडून आणण्यासाठी सर्व तरुण मंडळी महिला मंडळी सर्व प्रयत्न करणार आहे. आमचे मोठे बंधू संतोष भाऊ ठेकेदार हे या ठिकाणी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज सादर करायला आले. संतोष भाऊंनी विकासाचा मुद्दा पुढे नेला. विकासाचा मुद्दा घेऊन संतोष भाऊंनी गावाचा विकास कसा होईल याच्यावर विचार करून सगळ्या गावातील लोकांनी त्यांना तरुणांनी सगळ्यांनी सांगितलं आपल्याला गावाचा विकास पाहिजे. त्या विकासासाठी संतोष भाऊंनी सगळ्या तरुणांना लोकांना शब्द दिला की आपण विकासासाठी हे इलेक्शन लढूया. मग संतोष भाऊंसाठी गावातील सर्व तरुणांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साथ दिली आणि आज दिनांक 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता अजंग सातमाने रस्ता MI टँक जवळ मालेगाव येथे उद्घाटन कर्तव्यदक्ष मालेगावचे कायापालट करणारे धुळे जिल्हा पालकमंत्री तथा ग्रामविकास राज्यमंत्री महाराष्ट्र शासन दादाजी भुसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी दादाजी भुसे व्यापारी महासंघ अध्यक्ष ओम गगराणे अनिल लोढा स्वप्नील कोठारी संतोष देवरे प्रसन्न सुराणा अरविंद युती प्रोसेस सतीश कुलंत्री गोविंद तोतला नंदुतात्या सोयगावकर व आदी सर्व व्यापारी वर्ग MIDC छोटे मोठे व्यापारी वर्ग हिंदू मुस्लिम समाज बांधव व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजंग रावळगाव MIDC भूमिपूजन वेळी दादाजी भुसे यांनी सांगितले
की या ठिकाणी अनेक विविध प्रकारचे स्ट्रक्चर मोठमोठे लघु उद्योग उभारण्यात येणार असून लवकरात लवकर सदर जागा ही डेव्हलप होईल व बेरोजगारांना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यावेळी व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. एमआयडीसीच्या इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे या एमआयडीसीच्या साठी लागणारे रस्ते, या एमआयडीसीच्या ठिकाणी होणारी गटारी, पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था, या सर्व कामांचं भूमिपूजन शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि म्हणून जेव्हा केव्हा मालेगावच्या विकासाचा इतिहास लिहिला जाईल तर त्यामध्ये आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोणत्याही भागाचा जर सर्वांगीण विकास आपल्याला साध्य करायचा असेल तर प्रामुख्याने मालेगावच्या पासून तर देशाचाही जर आपण विचार केला तर शेती प्रधान देश म्हणून आपला भारत देश ओळखला जातो, आपला महाराष्ट्र ओळखला जातो. आणि म्हणून प्राधान्यक्रमाने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा असेल, विजेची सुविधा असेल, खतांची व्यवस्था असेल आणि शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या मालाला जर त्याला भाव मिळाला तर खऱ्या अर्थाने त्या राज्याची, त्या तालुक्याची, त्या देशाची प्रगती होऊ शकते. आणि म्हणून मालेगावच्या शेतीच्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी मिळून जे काही खारीचा वाटा असेल, पाण्याच्या संदर्भातलं काम असेल, विजेच्या संदर्भातलं काम असेल, आपण प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. मला माहित नाही पण जे जे शक्य आहे ते करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला. गेल्या काही वर्षांच्या पासून पाऊस कमी झाल्यामुळे केलेल्या कामांचंही म्हणजे अनेक बंधारे बांधले, अनेक नदी नाले खुलीकरण केलं, परंतु पाऊसच थोडासा कमी झाल्यामुळे त्याचे म्हणावे तसे रिझल्ट आपल्याला मिळू शकलेले नाहीत. आजही आपल्या तालुक्यामध्ये टंचाई दुष्काळाची परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी शासन पातळीवर जे जे करणं शक्य आहे ते आपण त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा आपण त्या ठिकाणी करायला घेतलेली आहे. शेतीच्या नंतर जर खऱ्या अर्थाने दोन क्रमांकाचं जर साधन असेल तर त्या त्या भागामध्ये उद्योग धंदे जेवढे जास्ती आले, बाहेरचा पैसा आपल्या भागामध्ये जेवढा जास्त येईल तेवढी आपल्या शहराची, आपल्या तालुक्याची प्रगती त्या ठिकाणी साध्य होऊ शकते. आणि म्हणून पाठीमागच्या काळापासून आपण सर्वांनी पाठपुरावा केला. आपल्याला माहिती आहे मालेगावच्या चाळीसगाव फाट्याच्या सायने शिवारामध्ये एमआयडीसीचा, आता नंदू तात्या साहेब बोलत होते की साधारणतः 40 वर्षापूर्वी एमआयडीसीचा बोर्ड लागलेला होता, 35-40 वर्षापूर्वी, परंतु म्हणावी तशी प्रगती आजही त्या ठिकाणी निश्चितपणे झालेली नाही. या गोष्टीचा आपल्याला सर्वांना खेद आणि खंत आहे. आणि म्हणून म्हणजे सायने चाळीसगाव फाट्यावरची टप्पा क्रमांक एक, त्याच्यामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चरची गरज होती पाठीमागच्या कालावधीमध्ये ते इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते असतील, पाण्याची सुविधा असेल, ती आपण निर्माण करून दिली. धुळे शहरानजीक असलेल्या काही अंतरावर चाळीसगाव रोड हॉटेल 555 समोर बालाजी लॉन्स शेजारी धुळे नव्या कार मॉल श्रीनाथ कार मॉलचे उद्घाटन संपन्न झाले. सदर श्रीनाथ कार मॉल येथे अनेक विविध प्रकारच्या गाडी ह्या नव्या जुन्या चारचाकी विविध कंपनीच्या गाड्या उपलब्ध असून या ठिकाणी अगदी अत्यल्प दरात कमी वेळेत गाडी व्यवहार उपलब्ध आहेत. तरी वाहन चालक मालकांसाठी येथे सर्व प्रकारच्या गाड्या उपलब्ध आहेत. त्यासाठी चाळीसगाव रोडवरील श्रीनाथ कार मॉल येथे एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन
श्रीनाथ कार बाजार धुळेचे शैलेश शहा, किसान केंद्र धुळेचे विनोदजी गुजराती यांनी केले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी या श्रीनाथ मॉलचे उद्घाटन आमदार कुणाल पाटील, महापौर चंदूबापू सोनार, माजी आमदार शरद पाटील, होम डीवायएसपी रवींद्र सोनवणे, उद्योजक अविनाश लोखंडे, उद्योजक आशिष पाटील, नारायण पाटील, जयंत पगारे, संजय शर्मा, सनी सर आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी नगरसेवक विनायक बापूजी शिंदे आदी सर्व आप्तेष्ट मित्रमंडळ व सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, व्यापारी वर्ग, विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी यांनी यावेळेस शुभेच्छा दिल्यात. आज दिनांक 9/3/2019 रोजी आमच्या श्रीनाथ कार मॉल या नवीन शोरूमच्या उद्घाटनाप्रसंगी आलेले सर्व मान्यवर यांना आमच्याकडून धन्यवाद. त्यांनी दिलेल्या शुभेच्छाबद्दल त्यांचं खूप खूप आभारी आहे. त्यांनी आपला इतका अमूल्य वेळ दिल्यामुळे मी त्यांचे खूप मनापूर्वक आभार मानतो. आमचे धुळे ग्रामीणचे आमदार साहेब माननीय कुणाल बाबा पाटील, आमचे शहादा मतदार संघाचे माननीय आमदार श्री उदयसिंग दादा, त्यानंतर आमचे महापौर माननीय श्री चंदूबापू सोनार आणि आलेले इतर सर्व मान्यवर यांचं हार्दिक धन्यवाद. होम डीवायएसपी श्री सोनवणे साहेब, माननीय संजय शर्मा, अविनाश लोखंडे, किशोर अप्पा साहेब आणि सर्व लोकांनी त्याबद्दल आशीर्वाद दिल्याबद्दल फार फार धन्यवाद. मी अतिथी और मान्यवरों का आभार व्यक्त करती हूँ. आप सभी लोग अपना कीमती समय निकालकर यहाँ पधारे और हमारे कार्यक्रम की शोभा बढ़ाए, चांद चार लगाए. शाह परिवार आपको बहुत बहुत दिल से धन्यवाद देता है. ऐसे ही स्नेह शैलेश जी और शाह परिवार के प्रति बनाए रखे, यही मैं भगवान श्रीनाथ जी से प्रार्थना करती हूँ. अमरावती जिल्ह्यातील हिंगलाजपूर येथे हिंगलाज महोत्सव समिती व भवसार युवा एकतातर्फे संपन्न झाला. अमरावती शहरापासून अगदी जवळच असलेले निसर्गरम्य अतिप्राचीन हिंगलाजपूर हे गाव या गावात हिंगलाज मातेच्या नावाने प्राचीन काळापासून नावारूपाला आलेले आहे. भवसार समाज बांधवांचे कुलदैवत असलेले बलुचिस्तान पाकिस्तानमधील हिंगलाज मातेचे प्रतिरूप म्हणून या देवस्थानचे महत्व वाढविण्यासाठी भावसार युवा एकता आणि हिंगलाज महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगलाज महोत्सव हा कार्यक्रम या वर्षापासून प्रथमच साजरा करून या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ या वर्षापासून रोवली गेली. सदर कार्यक्रम दरवर्षी साजरा होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या 4 रविवारी दरवर्षी महोत्सव साजरा होणार आहे. यावर्षी या कार्यक्रमाच्या सुरुवातीस पुलवामा शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले. क्षत्रिय भावसार समाजातील कार्यक्रमामध्ये महिलांना अध्यक्ष स्थान देऊन स्त्री शक्तीचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातून मुंबई, नागपूर, अमरावती, पुसद, यवतमाळ, अकोला, वाशिम, वडवणी, बुलढाणा, मलकापूर, नांदुरा, देऊळगाव, चिखली, वर्धा, खामगाव, जळगाव, पुणे, नाशिक आदी सर्व जिल्ह्यातून, खेड्यापाड्यातून, विविध ठिकाणांहून भावसार समाज बांधव यांनी उपस्थिती दर्शवली व हिंगलाज देवीच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घेतला. यावेळी सर्व समाज बांधव व संघटनांनी एकाच वेळी होम हवन, पूजा, महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाप्रसंगी भावसार समाजाचे राज्य अध्यक्ष श्री राजजी कळमकर, महासचिव सौ रोहिणीताई कळमकर, समाजभूषण महिला अध्यक्ष सौ शुभांगीताई खणके, सतीजी माकडे, सुचिता नाफडे, सतीश वायचोड, पंकज भावसार, डॉक्टर सुनील भावसार आदी सर्व पदाधिकारी समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. Thank you.
अमरावती जिल्ह्यामध्ये मोगलकालीन इतिहासाच्या बऱ्याचशा ठेवी अजूनही शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील हिंगलाजपूर हे असंच एक गाव, ज्या ठिकाणी 13व्या शतकामध्ये हिंगलाजदेवी अर्थात ज्वालादेवी अवतरित झाल्याची कथा आहे. तर जाऊया हिंगलाजपूरला हिंगलाजदेवीच्या दर्शनासाठी. वायव्य पाकिस्तानातल्या बलुचिस्तानात असलेली ज्वालादेवी हीच हिंगलाज माता म्हणून जवळजवळ 650 वर्षापूर्वी खऱ्या भक्ताच्या शोधात या ठिकाणी स्थायिक झाल्याची कथा आहे. ज्वालादेवीने खऱ्या भक्ताचा शोध घेण्यासाठी जेव्हा तिन्ही लोक पिंजून काढले तेव्हा मृत्यू लोकातल्या सत्य अरण्य नावाच्या दाट जंगलाच्या परिसरात अमृतगीर नावाच्या तपस्व्याशी तिची योगायोगाने गाठ पडली, जो तिचंच नामस्मरण करीत होता. योग्याच्या इच्छेवरून देवीनं योग्याला आपला गुरु मानलं व देवीची इच्छा ओळखून योगी अमृतगीर देवीच्या खऱ्या भक्ताचा शोध घेऊ लागले. शोध घेता घेता त्यांनी अकोलीच्या हनुमंताच्या मंदिरात मुक्काम ठोकला, जेथे मूळच्या शेलुगुंड म्हणजेच आताच्या हिंगलाजपूरचे रहिवासी चिमणाजी जाधव यांच्याशी त्यांची गाठ पडली. येथे चिमणाजी गायी चारण्याकरिता येत असत. चिमणाजीचं हृदय अत्यंत पवित्र म्हणून जगदंबेनं त्यांची सेवा स्वीकारण्याचं ठरवलं. एकदा गोठ्यात झोपलेले असताना त्यांचा प्राण यम घेऊन जात होता, तेव्हा मातेने त्यांना यमाच्या तावडीतून सोडवून जीवदान दिलं आणि स्वतःच्या दिव्य तेजाची ज्योत त्यांच्यात प्रवाहित केली. तेव्हापासून चिमणाजीच्या अंगात जगदंबेची स्वारी सव्वा प्रहर सव्वा घटके चिरून आंधळ्या पांगळ्यांना बरं करू लागली. लोक बरे होऊ लागले व सगळ्यांचा उद्धार होऊ लागला. तेव्हापासून आश्विन शुद्ध अष्टमी व वैशाख पौर्णिमेला यात्रा भरू लागली. मातेने चिमणाजीला आदेश दिला की या ठिकाणी मंदिर बांधावं म्हणून पैसा जवळ नसताना आपोआप चिमणाजीला पैसा उपलब्ध झाला आणि या जागेवर शके 1303 मध्ये चिमणाजी द्वारा मंदिर उभारण्यात आलं. आज गेल्या 630 वर्षापासून हे मंदिर उभं आहे. एखाद्या किल्ल्यासारखा दिसणाऱ्या या मोगलकालीन मंदिरात आता ज्वालामुखी हिंगलाज मातेची मूर्ती आहे. आश्विन शुद्ध अष्टमीला होमहवनाचा कार्यक्रम व वैशाख पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी गाळपगाळाचा उत्सव या इथल्या पुरातन परंपरा पिढ्यान पिढ्या अजूनही जतन करून ठेवल्या आहेत. एकेकाळी 101 गाड्या ओढल्या जायच्या, परंतु हळूहळू चाके तुटल्याने गाड्या कमी झाल्या. परंपरेला जपत आज 11 गाडे गावातून निघतात. पहिल्या वर्षी गाळापूजन होते संध्याकाळी हनुमान जयंती दिवशी. हनुमान जयंती हा संध्याकाळी गाळापूजन झाला का रात्रभर गोंधळ राहते देवीचा. सकाळी 4 वाजेपर्यंत 9 वाजतापासून गोंधळ झाला का दुसऱ्या दिवशी म्हणजे तिथीप्रमाणे 10 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत गाळ्याचा कार्यक्रम राहते. तर पहिले 101 गाळा होता इथं. हा 101 सुरुवातीला सगळे 101 गाळ्याले ओंडीव चाक होते. हा गोलवाले. आता एक चाक जरी तुटलं त्या गाळ्याचं ते एखादा दोन कमी होते. दोन कमी होते. हा तर 9 गाळ्या होते. मग इथून 61 गाळा होता इथं. हा तर इथून परंपरा चालूच आहे अजूनही. आता 11 चैत्र पौर्णिमेला होते. चैत्र पौर्णिमेला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातलं हिंगलाजपूर या ठिकाणी 13व्या शतकात ज्वालादेवी अवतरित झाल्याची कथा आहे म्हणून तिला हिंगलाज देवी असंही म्हणण्यात येतं. 13व्या शतकात मोगलकालीन इतिहासाची ठेव ही आज धुळखात पडून आहे. 13व्या शतकातलं हे पुरातन मंदिर आणि याच्या ऐतिहासिक वास्तूचं महत्व हे अजूनही बऱ्याच लोकांना कळलेलं नाही आणि प्रशासनाचं संबंधित विभागाचं याकडे लक्ष नाही आहे. पिढ्यान पिढ्यापासून पुजाऱ्यांची अर्थात भक्तांची 9वी पिढी या ठिकाणी सेवा देत आहे. ज्वालामुखी हिंगलाज मातेचे सेवाधारी भगत म्हणजे चिमणाजी पासून 8 पिढ्यांपर्यंत हे सेवाधारी भक्त सेवा देत आहेत. देवीचे भक्त म्हणून त्यांच्या जाधव या नावाचं भगत असं लोकांकडूनच नाव रूपांतरण झालं. आज चिमणाजीचे 9वे वंशज हरिभक्त परायण रामदास परशरामजी भगत देवीची सेवा करीत आहेत. या मंदिराचा इतिहास फार पौराणिक आहे. या मंदिराची रचना 1303 मध्ये चिमणाजी महाराज यांनी केली आणि तेव्हापासून तो आमच्या वडिलापर्यंत आजपर्यंत समजा 8 पिढ्या त्यांच्या पूर्ण झाले माझी आता 9 पिढ्या केली. परंतु या इतिहास या मंदिराची फार पौराणिक असूनही प्रशासकाचं मला
किंवा बाकी इतर लोकांचं म्हणा लक्ष नसल्यामुळे दुसरी गैरवस्था आहे. परंतु आता त्या थोडंफार आमच्या या दानपटून येणारे लोक आम्हाला करावं लागते ते थोडंफार. तर याच्यातून जर भावी भक्तानं म्हणा काय प्रशासकानं म्हणा लक्ष दिलं तर समजा या ठिकाणचा जीर्णोद्धार व्यवस्थित होऊ शकतो. किल्ल्याप्रमाणे नक्षीदार दगडी मंदिर, उंच व भक्कम तटबंद्या, भक्कम लाकडी दरवाजे, बारमाही न आटणाऱ्या विशाल विहिरी, जागोजागी असणाऱ्या पुरातन देवी देवतांच्या खुणा व देवीचे उपासक चिमणाजी जाधव यांची समाधी, या सर्व गोष्टी नकळत आपल्याला 13व्या शतकात घेऊन जातात. पण दुर्दैवानं आज या इतिहासाच्या खुणांची जोपासना करणाऱ्या भगत परिवाराशिवाय अन्य कुणीही सक्रियपणे पुढे सरसावत नाही. ढासळणारे बुरुज, जागोजागी साचलेला कचरा पाहिल्यावर या ऐतिहासिक मंदिराची होत असलेली हेळसांड लक्षात येते. मुख्य शक्तीपीठाचे 108 उपपीठ आहेत. श्री ज्वालादेवी उर्फ हिंगलाज माता ही त्यापैकीच एक. परंतु चिमणाजीनंतर अशी भव्य वास्तू उभारणारा नाही तर कमीत कमी त्याची मनापासून जोपासना करणाऱ्या एखाद्या जागरूक भक्ताच्या शोधात बहुतेक पुन्हा एकदा ज्वालादेवी हिंगलाज मातेला निघावं लागेल. तेव्हाच हा इतिहासाचा अनमोल ठेवा जतन केला जाईल. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन. आदर्श गुंदूर गावात शुद्ध पाणी जल केंद्राचे उद्घाटन संपन्न. तालुक्यातील 2 ग्रामपंचायतीसाठी 74 अर्ज दाखल. मालेगाव येथे अजंग रावळगाव MIDC भूमिपूजन सोहळा संपन्न. श्रीनाथ कार मॉलच्या मोठ्या दिमाखात उद्घाटन. आणि हिंगलाजपूर येथे माता हिंगलाज महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.